राज्यात पशुधनांमध्ये पसरत असलेली लंपी आजाराची साथ आटोक्यात आल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात असला तरी आतापर्यंत 1916 जनावरांचा यामुळे मृत्यू झालाय. यापैकी 40% मृत्यू विदर्भातील 7 जिल्ह्यातील आहेत. राज्यात पशुधनांमध्ये हा आजार झपाट्याने पसरतोय. 3 ऑक्टोबरपर्यंत 31 जिल्ह्यांमधील 2151 गावांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव दिसून आला असून 49,000 पशुधन यामुळे बाधित झाले आहे. आतापर्यंत एकूण 1916 जनावरांचा मृत्यू झालाय. ही सरकारी आकडेवारी आहे. प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. एकूण मृत जनावरांपैकी 786 जनावरे विदर्भातील आहेत. त्या सर्वाधिक अकोला जिल्ह्यात आहेत. विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्रात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या भागात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे हे येथे उल्लेखनीय. दरम्यान बाधित पशुधनापैकी निम्मे रोगमुक्त झाल्याचा दावा राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंग यांनी केलाय. विविध जिल्ह्यांमध्ये 3 तारखेपर्यंत 1,05,00,000 जनावरांचे लसीकरण केले जात आहे. अकोला, वाशिम, जळगाव, कोल्हापूर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिकरित्या पशुपालकांमार्फत सुमारे 75.49% पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असा त्यांचा दावा आहे. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.